नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं आहे मित्रांनो, आपण कांदा लागवडीपूर्वी किंवा आपण रोप जर टाकायचा विचार असेल कांद्याचं, तर आपण कोणकोणत्या प्रकारची इथे काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या कांदा पिकावरती जो मूळकूज, त्याच्यासोबतच जो मररोग आणि ज्याला आपण पिळरोग असं देखील म्हणतो, तर यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव आपण 100% तिथे कशाप्रकारे थांबवू शकतो, तर या संदर्भात एक सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो, जसं अजून करोनावरती 100% नियंत्रण आपण कशाप्रकारे मिळू शकतो यावर अजून म्हणजे संशोधन जसं ज्या प्रकारे चालू आहे, त्याचप्रकारे आपल्या कांद्याचा जो पीळ रोग असेल किंवा कांद्याची जी मूळकूज वगैरे होत आहे याच्यावरती देखील आपण 100% तिथे नियंत्रण मिळू शकत नाही। परंतु आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या जे ट्रीटमेंट घेऊन किंवा त्याच्यावरती उपचार करून आपण जे कांद्याची मूळकूज असेल किंवा जो कांद्यामध्ये पिळरोग पडत असतो किंवा कांद्याचं रोप खराब होत असतं, तर याच्यावरती वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यप्रणाली करून किंवा त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेऊन आपण त्याला 100% ते थांबवू शकतो। शेतकरी मित्रांनो, आपण रोप टाकण्यापूर्वी आणि कांदा लागवडीपूर्वी पूर्णपणे जे नियोजन कशाप्रकारे असो, तर या संदर्भात एकच सविस्तर आपण इथे माहिती घेणार आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सांगायचं म्हणजे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करण्याचे ते प्रयत्न करा। मित्रांनो, कांदा पिकाशी संदर्भात खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे वेळोवेळी आणि तत्पूर्वी खूप सारे व्हिडिओज मी ऑलरेडी कांदा पिकासंदर्भात अपलोड पण केलेले आहेत। जर तुम्ही हा व्हिडिओ आवडल्यानंतर तो पण तुम्ही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तिथे पाहू शकताय। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कांद्याचं रोप टाकायचं असेल तर तुम्ही कशाप्रकारे ते काळजी घेणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळेस कांद्याचं रोप टाकतो तर त्यावेळेस रोप टाकण्याच्या अगोदर आपल्याला काही बुरशीनाशकाचा आणि त्याच्यासोबतच काही बीज प्रक्रिया करणं कांद्याच्या बियाण्याला देखील तिथे गरजेचं असतं। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण एक मुद्दा घेऊ, बीज प्रक्रिया आपण कशाप्रकारे केली पाहिजे। मित्रांनो, एकतर तुम्ही पूर्णपणे जे जैविक बुरशीनाशकाचा किंवा जे ट्रायकोडर्मा किंवा रायझोबियम असे वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवाणू भेटते, तर त्या जीवाणूंचा तुम्ही इथं बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकता। किंवा जे केमिकल भेटते ज्याच्यामध्ये काही बुरशीनाशकं असतात, काही कीटकनाशकं असतात, तर यांचा वापर केला पाहिजे। मित्रांनो, एकतर केमिकल वापरा किंवा पूर्णपणे जैविक वापरा, दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर दोघांचे पण आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही केमिकलमध्ये जर वापरणार असाल तर त्या बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक वापरा। बुरशीनाशकामध्ये तुम्ही M45 वापरू शकताय, 22 टीन पावडर वापरू शकताय किंवा जे युवर गोल हे बायरचं एक स्पेशली जे आपल्याला युवर गोल नावाने बीज प्रक्रियेसाठी नवीन बनवण्यात आलेलं आहे, तर तुम्ही त्याचे देखील तिथं बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकताय। शेतकरी मित्रांनो, किंवा तुम्ही जे एंडोफिल कंपनीचं स्प्रिंट हे बुरशीनाशक आलेलं आहे तर त्याचा देखील तुम्ही तिथे वापर करू शकताय। मित्रांनो, 1 किलो बियाण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 3 ते 4 ग्रॅम जे बुरशीनाशकाचं प्रमाण तिथं वापरायचं आहे। आणि कीटकनाशकामध्ये जर विचार जर केला मित्रांनो, तर तुम्ही जे बायर कंपनीचं गावचो हे कीटकनाशक येतं, तर त्याचा देखील तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करून झाल्यानंतर त्याच्यावरती कीटकनाशकाची एक लेयर देऊन किंवा मिक्स करून तुम्ही त्याचे देखील बीज प्रक्रिया तिथे करू शकता। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कांद्याचं रोप जर टाकणार असाल तर तुम्हाला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। मित्रांनो, कांद्याचं रोप टाकण्यापूर्वी आपण काय करत असतो, आपण जे गादी वाफा वगैरे बनवतो कांद्याच्या रोपासाठी, तर गादी वाफा बनवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही सिंगल सुपर फॉस्फेट जे ज्याच्यामध्ये फॉस्फरस असतं 16%, तर या खताचा तिथं वापर करणं गरजेचं आहे। पावडर फॉर्म्युलेशनमध्ये असू द्या किंवा ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमध्ये असू द्या, पण तुम्ही एका एकराला तिथं 1.5 ते 2 बॅगा तिथं सिंगल सुपर फॉस्फेटचं वापरणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, सिंगल सुपर फॉस्फेट ज्याच्यामध्ये फॉस्फरस असतं याच्यामुळं काय होतं, आपल्या एकंदरीत जी पिकाची मुळाची डेव्हलपमेंट होण्यासाठी तर मदत होत असते। अगदी जमीन असती तर ती भुसभुशीत होते आणि एकंदरीत जे फॉस्फरस हे अन्नद्रव्याचं कार्यप्रणालीच ती आहे की पिकाची जी मुळांची वगैरे जोमदार प्रकारे वाढ होते। म्हणजे जर आपण रोप टाकण्याच्या अगोदर जर ते टाकेलं असेल, सिंगल सुपर फॉस्फेट रोप टाकण्याच्या अगोदर 1 ते 2 बॅगा घ्या, त्याच्यासोबत 10 किलो सल्फरचं प्रमाण वापरा आणि त्याच्यासोबतच 500 ग्रॅम ब्ल्यू कॉपर। शेतकरी मित्रांनो, हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे। आपण काय करणं गरजेचं आहे, 2 बॅग एकरासाठी सांगतो आहे प्रमाण, मग त्याच्यानुसार तुम्ही गुंठे त्याच्या हिशोबाने डिवाईड करून घ्या, विभागून घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तिथे वापरू शकताय। 2 बॅग तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटचं वापरायचं आहे, त्याच्यासोबत 10 किलो सल्फर वापरायचं आहे आणि त्याच्यासोबतच 500 ग्रॅम जे ब्ल्यू कॉपर भेटतं ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्सी क्लोराईड हा घटक असतो। ब्ल्यू कॉपर खूप महत्त्वाचा घटक आहे शेतकरी बांधवांनो, सध्याच्या काळात बुरशीजन्य रोगाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होऊन आपलं
कांदा पिकाच्या रोपाची असेल किंवा कांदा पिकाची असेल, आपल्याला बऱ्यापैकी तिथं मर वगैरे झालेली पाहायला मिळत असते. ब्लू कॉपरची कार्यप्रणाली काय आहे मित्रांनो, तुम्ही एक लक्ष घेऊन ऐका. ज्यावेळेस एखाद्या बुरशीचा अटॅक होणार असतो तर तो अटॅक होऊ नये म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे होण्याच्या अटॅक होण्याच्या अगोदरच ते काम करत असतं आणि एकंदरीत बुरशीला मारत असतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यासोबत जे मी तुम्हाला सल्फर सांगितलं 10 किलो त्याच्यामध्ये मिक्स करा आणि त्याच्यासोबत 500 ग्रॅम जे ब्ल्यू कॉपरचं प्रमाण राहतं तर ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करून पूर्ण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर आपला जो गाधी वाफ आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे ते टाकून द्या. कांद्याच्या रोपासाठी असेल किंवा कांद्यासाठी असेल, दोघा कांद्याच्या लागवडीपूर्वी आणि कांद्याचे रोप टाकण्यापूर्वी दोघांसाठी देखील तुम्ही सेम प्रक्रिया तिथं कांदा लागवडीपूर्वी किंवा रोप टाकण्यापूर्वी ह्या प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. पूर्णपणे जे टाकल्यानंतर त्याच्यानंतर एकतर तुम्ही कांदा लावू शकता किंवा कांद्याचं रोप जरी टाकलं तिथं तर व्यवस्थितरित्या तिथे 100% तुम्हाला खूप सारा परिणाम झालेला पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, हे झालं रोप टाकण्यापूर्वी कांदा लागवडीपूर्वी. परंतु जर तुमच्या हे पूर्ण प्रोसेस जर तुमच्या झालेली असेल, रोप टाकून झालं असेल, कांदा लागवड करून झालं असेल, परंतु जर तुम्हाला आता काय करायचं असेल तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही खताचं व्यवस्थापन जर करणार असाल, आता समजा कांद्यामध्ये खत टाकणार असाल किंवा कांद्याच्या रोपामध्ये थोडंफार प्रमाणात आपण खताचा वापर करत असतो, तर अशा टायमाला तुम्ही जर तुमच्या पिकावरती पीड रोग किंवा मर रोग किंवा मुळकुज वगैरे अशा प्रकारचा रोग आला देखील नसेल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये खतासोबत ब्ल्यू कॉपर टाका आणि त्याच्यासोबत जे सल्फरचं प्रमाण असतं 10 किलो आणि 500 ग्रॅम ब्ल्यू कॉपर हे मिक्स करून खतामध्ये मिक्स करून खताचं व्यवस्थापन केलं तरी देखील 100% जो मर रोग असेल किंवा पीळ रोग असेल तो भविष्यामध्ये येणार नाही. या सगळ्या गोष्टी जो आपण अगोदर काळजी घेणं म्हणजे आत्ताच जर काळजी घेतली तर भविष्यामध्ये येणार नाही याच्यासाठी चालू आहेत मित्रांनो. आता सपोज जर तुमच्या पिकावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असेल, तुमच्या कांद्या पिकाला किंवा रोपाला पीळ वगैरे पडायला लागला असेल किंवा मर रोग वगैरे तिथं जर तुम्हाला जाणवत असेल तर अशा टायमाला काय करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एकाच फवारणीनं 100% नियंत्रण भेटणार नाही. तुम्हाला लगातार 2 ते 3 फवारणी तिथं घेणं गरजेचं आहे. आता मी फक्त याच्यामध्ये कोणकोणते प्रोडक्ट आहेत मार्केटमधले जे की पीळ रोगावरती किंवा मर रोगावरती आपल्याला 100% नियंत्रण मिळून देता, तर त्या पीळ ज्या प्रोडक्टचे नावं घेतो आणि त्यांचं एक थोडंफार तुम्हाला प्रमाण सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तोच घटक असलेलं कोणतं पण मार्केटमधलं प्रोडक्ट तिथे वापरू शकताय, असं नाही की बाबा तुम्ही ह्याच कंपनीचं हेच प्रोडक्ट वापरायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जे चांगला रिझल्ट देतं तर ते म्हणजे आपल्याला जे ॲमिस्टॉर टॉप ज्याच्यामध्ये ॲझेस्ट्रॉबिन आणि डायपेंकनोझोल हा 2 घटक आहे, बुरशीजन्य रोगांवरती 100% चांगला रिझल्ट आहे. तुम्हाला यांसारखे जे ॲमिस्टॉर टॉप किंवा जे ट्रॉपिकल कंपनीचं टॅग मिनिस्टर येतं दोन्ही प्रोडक्ट सेमच आहे शेतकरी मित्रांनो, आणि दोघांमध्ये एकच घटक आहे. तुम्ही ॲमिस्टॉर टॉप, टॅग मिनिस्टर किंवा जे एंटोपिल कंपनीचं मर्जर येतं किंवा तुमचं जे आदामा कंपनीचं कस्टोडिया येतं किंवा जे तुमचं सिजंटा कंपनीचं टिल्त येतं, तर अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे बुरशीनाशक आहेत, तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे बुरशीनाशक आहे तर तुम्ही त्याच्या फवारणी घेऊन 100% जे तुमच्या कांदा पिकावरती जो मळ रोग येतो किंवा पीळ रोग येतो किंवा अजून तुम्ही ज्या रोगाला काही नावानी बोलवत असाल तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रोगांवरती फक्त शेतकरी मित्रांनो, मी जे 4-5 प्रकारचे प्रोडक्ट सांगितले त्यापैकी तुम्ही कोणतं पण प्रोडक्ट तिथे वापरू शकताय आणि याच्या 2 ते 3 फवारण्या घ्यावाच लागतील. माहिती आहे मित्रांनो, याची जी कॉस्टिंग आहे ती थोडी वाढणार आहे 100%, परंतु जो पीळ रोगावरती जे चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक वगैरे आहे तर त्यांचाच आपल्याला तिथं रिझल्ट पाहायला मिळत आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बुरशीनाशकाचा लगातार एकच बुरशीनाशकाच्या 2 ते 3 फवारणी घेऊ नका, वेगवेगळ्या प्रकारचे एक बुरशीनाशकाच्या का 2 ते 3 फवारणी घ्या आणि एकंदरीत तुमच्या जे कांदा पिकावरती जो 100% पीळ रोग वगैरे आहे पडलेला तर तो थांबणार आहे आणि एकंदरीत जे कांदे चांगले आहेत तर ते तसेच चांगले राहणार आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जो कांदा पीळ पडून पूर्णपणे जमिनीवरती पडलेला आहे तो काय उठणार नाही आहे, परंतु इतर कांद्याला त्याचं जे संपर्कातून बुरशीचा वाढ होऊन देत शेजारच्या कांद्याला पीळ पडण्याचं पूर्णपणे तिथे थांबणार आहे. एकंदरीत मित्रांनो, जो तुमचा कांदा चांगला आहे तर तो चांगलाच राहणार आहे, फक्त जो खराब झालेला आहे तो काय चांगला होणार नाही. तर एकंदरीत मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या कांद्यामध्ये पूर्णपणे तुम्ही संरक्षण मिळू शकताय. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल इथे लाईक करा, शेअर करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पाठवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.